बालमित्रांनो, आज मी तुम्हाला मुनाफ पटेल या क्रिकेटपटूची गोष्ट सांगणार आहे. 2011 वर्ल्ड कप जिंकण्यात जेवढा सचिन, युवराज, धोनी यांचा वाटा आहे, तितकाच वाटा मुनाफच्या बॉलिंगचा देखील आहे. पण मुनाफ पटेलचा भारतीय टीमपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. गुजरातच्या इखर या छोट्याशा खेड्यात त्याचा जन्म झाला. घरी 18 दारिद्र्य, सगळ्या गावाची स्थिती अशीच. छोटा मुनाफ बाकीच्या मित्रांबरोबर गुरं राखायला जायचा. तिथं टाइमपास म्हणून सगळे काही ना काही खेळत बसायचे. धावण्याची शर्यत असली की मुनाफ सगळ्यांना सहज हरवायचा. नंतर नंतर त्याला धावण्याचं एवढं वेड लागलं की एकटाच अनवाणी धावत सुटायचा आणि जवळपास 15-20 धावून परत यायचा. त्याचे मित्र त्याला वेडा म्हणायचे. पण मुनाफ म्हणतो, क्या करे, मुझे पता था, भागने के सिवा मुझे कुछ नहीं आता है. शाळेत सुद्धा अशीच प्रगती होती. शिक्षकांच्या छडीच्या भीतीने मुनाफ शाळेलाच जायचा नाही. अखेर मुनाफ 7-8 मध्ये असताना घरच्यांनी गावातली इतर मुले जातात त्याप्रमाणे एका टाइल्सच्या फॅक्टरीमध्ये त्याला कामाला लावलं. मुनाफ पटेल फक्त 35 रोजंदारीवर त्या कारखान्यात 8-8 मजुरी करू लागला. वडील दुसऱ्याच्या शेतात राबायचे. मुनाफला व त्याच्या भावंडांना जर 2 जेवण हवं असेल तर मजुरीशिवाय पर्यायच नव्हता. दिवसभर काम करून आल्यावर संध्याकाळी गल्लीत मित्र क्रिकेट खेळायचे. मुनाफ सुद्धा त्यांच्यात सामील व्हायचा. मालकाच्या खाल्लेल्या शिव्या, ढोर मेहनतीमुळे दुखणारं अंग यामुळे बेजार झालेला मुनाफ दात ओठ खाऊन बॉलिंग टाकायचा. मनात साठलेला सगळा राग अंगार बनून बाहेर पडायचा. त्याची तुफानी बॉलिंग खेळायला कोणीही बॅट्समन तयार व्हायचं नाही. एक दिवस त्यांच्याच गावातल्या एका युसुफभाई नावाच्या एक चांगली परिस्थिती असलेल्या माणसाने मुनाफला बॉलिंग करताना पाहिलं. त्याने मुनाफसाठी 400 बूट विकत आणले. हे मुनाफच्या आयुष्यातले पहिले बूट. एवढंच नाही तर युसुफभाई यांनी त्याला बडोद्याला नेलं. एका क्रिकेट क्लबमध्ये त्याचा प्रवेश घेऊन दिला. त्यांचे हे आभाळा एवढे उपकार मुनाफ कधीही विसरू शकत नाही. तिथून मुनाफने मागे वळून पाहण्याचे कारणच नव्हते. मुनाफला फक्त वेग माहिती होता. बडोद्यात तो लाईन आणि लेंथ शिकला. बडोद्याचे माजी क्रिकेटर किरण मोरे तेव्हा सिलेक्शन कमिटीमध्ये होते. त्यांनी त्याला चेन्नईमध्ये भरलेल्या डेनिस लिली यांच्या MRF पेस फाउंडेशनला पाठवलं. एकदा सचिनने मुनाफला बॉलिंग करताना पाहिलं. त्याची ॲक्शन बघून तो प्रचंड प्रभावित झाला. मुनाफची भारतातल्या सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या मुंबईच्या रणजी टीमसाठी थेट निवड करण्यात आली. सचिनमुळे त्याचं आयुष्यच बदलून गेलं. पुढच्या काही वर्षांत मुनाफ भारतीय क्रिकेट टीमसाठी खेळताना दिसू लागला. पण गंमत म्हणजे मुनाफला भारताच्या निळ्या जर्सीमध्ये खेळताना पाहायला त्याच्या शेतकरी बापाकडे TV देखील नव्हता. अनेकदा अशा परिकथा लहानपणी ऐकलेल्या असतात, पण मुनाफसाठी ही परिकथा खरी ठरली होती. मजुरी करणाऱ्या खेड्यातल्या अडाणी मुलगा ज्याची बूट घेण्याची सुद्धा ऐपत नव्हती, तो 125 लोकसंख्येच्या देशातून फक्त 11 टीमचा भाग झाला होता. 2007 मुनाफ आपला पहिला वर्ल्ड कप खेळला. तो वर्ल्ड कप म्हणजे भारतीय क्रिकेटसाठी सर्वात वाईट आठवण. आपण बांगलादेशकडून त्या वर्ल्ड कपला हरलो. पहिल्या फेरीत वर्ल्ड कपमधून बाहेर पडण्याची नामुष्की ओढावली. धोनी, सचिन, द्रविड यांच्या घरावर दगडफेक झाली. प्रत्येक खेळाडूला संरक्षण देण्यात येत होते. सचिनने मुनाफ पटेलला विचारले, मुन्ना तुम्हारी सिक्युरिटी की क्या कंडिशन है? मुनाफ म्हणाला, पाजी
मैं जहाँ रहता हूँ वहाँ 8,000 लोग रहते हैं, वो 8,000 लोग ही मेरी सिक्युरिटी है। बघा, मुनाफचे आपल्या गावावर आणि गावकऱ्यांचे मुनाफवर एवढे प्रेम आहे। पुढे इंजुरीमुळे मुनाफची कारकिर्द डळमळली, त्याचा स्पीड कमी झाला, तरीही आपल्या ॲक्युरसीच्या जोरावर त्याने 2011 वर्ल्ड कपमध्ये अनेक सामने जिंकून दिले। भारताने वर्ल्ड कप उचलला तेव्हा संपूर्ण देशात प्रचंड जल्लोष झाला। मुनाफच्या इखरमध्ये दिवाळी आणि ईद एकत्र साजरी झाली। गेल्या वर्षी मुनाफ पटेल क्रिकेटमधून रिटायर झाला, पण निवृत्तीनंतरही तो आपल्या गावी बांधलेल्या घरात राहतो, शेतात काम करतो, मित्रांबरोबर गावातल्या चौकात उभं राहून गप्पा मारतो, त्यांच्या बरोबरच खेळतो। असं शांत निवांत आयुष्य चालू आहे। त्याच्या घरी मदत मागायला गेलेला प्रत्येक जण मोकळ्या हाती परतत नाही। मात्र काही दिवसांपूर्वी जगाला छळत असलेलं कोरोनाचं संकट त्याच्या गावातही येऊन धडकलं। गुजरातच्या एवढ्या कानाकोपऱ्यात असलेल्या इखरमध्ये कोरोना येईल असं कोणाला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं। पण मजुरीसाठी तामिळनाडूत गेलेले काही तरुण गावाकडे परत आले आणि त्यांच्यासोबत कोरोनाने त्या छोट्या खेड्यात प्रवेश केला। गावातील बहुसंख्य जनता अडाणी, त्यांना सोशल डिस्टन्सचा अर्थ समजत नव्हता आणि त्यांचं महत्त्व कळत होतं। त्या शेतात पीक कापणीला आलं होतं। या सगळ्या गडबडीत कोरोनाचा विषाणू भयानक वेगाने पसरला। अखेर गावचा हिरो मुनाफ पटेल समोर आला। रोज ग्रामपंचायतीमध्ये जाऊन त्याने लोकांना आवाहन करण्यास सुरुवात केली। रस्त्यावर उतरून हातात माईक घेऊन लोकांना समजावून सांगणे सुरू केलं। आपला लाडका मुनाफ सांगतोय म्हटल्यावर गावकऱ्यांनी लॉकडाऊनचं व्यवस्थित पालन करण्यास सुरुवात केली। मुनाफ फक्त जनजागृती करत होता असं नाही, तर त्याने गावात 40 बेडचं एक अत्याधुनिक कोविड सेंटर उभारले। इथे लोकांना क्वारंटाईन होण्याची सोय केली आहे। इथे राहणाऱ्या सर्वांचा अगदी खाण्यापिण्यापर्यंतचा सगळा खर्च मुनाफ पटेल उचलत आहे। मुनाफ पटेलने क्रिकेटमध्ये काही खूप पैसा कमावला नाही। इतर खेळाडूंप्रमाणे तो कधी प्रचंड प्रकाश धोतात नव्हता, न त्याला कधी टीव्ही जाहिराती मिळाल्या। पण मुनाफने जे काही कमवलं ते गावाच्या जीवावर हे त्याला पक्क ठाऊक आहे। म्हणूनच कोरोनाच्या या संकटकाळी तो म्हणतो, ये संकट घडी नाही है, यह घडी है एहसान चुकाने की। बघा बालमित्रांनो, अजूनही त्याने आपल्या गावाशी नाळ जोडून ठेवलेली आहे आणि त्याचे पाय देखील जमिनीवरच आहेत। अशा प्रकारे आपण मुनाफ पटेलच्या या गोष्टीतून अनेक प्रकारचे बोध घेऊ शकतो। धन्यवाद।